मित्रांनो, असं समजा मी तुम्हाला दोन टास्क सांगणार आहे, परंतु या दोन टास्कपैकी तुम्ही कोणतीही एक निवडायची आहे, बरोबर? तर चला, याच्यामधील पहिली टास्क अशी आहे की तुम्हाला एक क्लासरूम दिला जाईल, याच्यामध्ये 100 स्टुडंट्स असणार आहेत, बरोबर? या 100 स्टुडंट्सवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, त्यांचा प्रॉपर स्टडी करून घ्यायचा आणि त्यांची चांगली मार्क्स आली पाहिजेत याचीही काळजी करायची. ही झाली टास्क नंबर 1. टास्क नंबर 2 अशी आहे की तुम्हाला एक रूम दिली जाईल, याच्यामध्ये फक्त 3 स्टुडंट असतील, बरोबर? या 3 स्टुडंटवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, त्यांचा प्रॉपर स्टडी करून घ्यायचा आहे, त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे आणि त्या तिघांचंही चांगलं मार्क्स आले पाहिजे किंवा रँकिंग आली पाहिजे, बरोबर? दोन्हीकडे सेम म्हणजे फक्त संख्या कमी जास्त आहे. तर मित्रांनो, कोणते निवडताल, टास्क नंबर 1 किंवा टास्क नंबर 2, बरोबर? तर 99% लोक सांगतील की टास्क नंबर 2 आम्हाला सोपी वाटेल, आम्ही निवडू, बरोबर? तर हीच आहे आजची मित्रांनो 3-स्टार ट्रेडिंग टेक्निक, बरोबर? मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया 3-स्टार ट्रेडिंग टेक्निक आहे आपली आणि जाणून घ्या एक ट्रेडिंगची नवीन सोपी पद्धत. चला सुरू करू आजच्या व्हिडिओला. नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज तुमचं या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. कसे आहात मित्रांनो, एन्जॉय करताय? शेअर मार्केट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनेलवर अगदी मराठीमध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकायला देत आहे. मित्रांनो, अशा प्रकारेच व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे तर नक्कीच लाईक करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या ज्या काही अपडेट असतात त्या तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि तुम्हाला कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. तसेच व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि पहिली गोष्ट तुम्हाला सांगेल याच्यामध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे ही कोणत्याही प्रकारची टिप्स किंवा रिकमेंडेशन नसेल, हा एक फक्त अभ्यासपूर्ण हेतूने दिलेला एक सल्ला असेल आपल्याला. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आपण पाहणार आहे आज 3-स्टार ट्रेडिंग टेक्निक. आता हे 3-स्टार ट्रेडिंग टेक्निक काय? मित्रांनो, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप साऱ्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम, फेसबुक, यूट्यूब सगळं फॉलो करत असतो, न्यूज पाहत असतो, पेपर वाचत असतो आणि याच्यामधून खूप सारे स्टॉक घेतो आणि ट्रेडिंग करायचा प्रयत्न करतो. बऱ्यापैकी प्रॉफिटही होतो, बऱ्यापैकी लॉस होतो, म्हणजे कुठे आपलं गणित जुळत नसतं. आणि त्यामुळेच आज मी तुम्हाला एक चांगलं टेक्निक सांगणार आहे, हे टेक्निक वापरून तुमची ॲक्युरसी वाढेल, तुमचं ट्रेडिंग प्रॉफिटेबिलिटी कशी होईल याचा आपण आज विचार करणार आहे. तर मित्रांनो, जसं पहिलं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं सुरुवातीला की तुम्हाला ज्या टास्क देणार आहे, आता हे 3-स्टार ट्रेडिंग टेक्निक काय याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. जसं तुम्ही ऐकलं होतं की 100 मुलांना संभाळण्यापेक्षा 3 मुलांना संभाळून किंवा लक्ष देऊन आपण त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून घेऊ शकतो आणि एक चांगलं आपण त्यांचा स्कोअर कार्ड घेऊ शकतो. त्याचप्रमाणे 100 स्टॉक्स आपल्या वॉचलिस्टमध्ये असतात, म्हणजे कोणताही स्टॉक बघायचा, कुठे ट्रेड करायचा, कोणी सांगितलं घ्यायचा, ट्रेड करायचा, याच्यामुळे काय होत असतं, आपल्याला त्या स्टॉकची काडी माहिती नसते, परंतु तरी आपण त्या ट्रेड करत असतो. आपण आता ही गोष्ट करणार नाही. आपली 3-स्टार ट्रेडिंग टेक्निक काय सांगते तर आपण फक्त 3 स्टॉकवरच लक्ष देणार आहे, त्याच्यामध्येच व्यवस्थित आज ट्रेडिंग करायला शिकवणार आहे. ही माहिती तुम्हाला मी 6 भागात विभागून देतो, जेणेकरून व्यवस्थित समजायला मदत होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओच्या शेवटीही काहीतरी महत्त्वाचं सांगणार तुम्हाला, बरोबर? तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला 3-स्टार ट्रेडिंग टेक्निक. सर्वप्रथम मी सांगेल हेच टेक्निक का सांगितलंय की खूप सारे स्टॉक निवडण्यापेक्षा आपण इथे फक्त 3 स्टॉक निवडणार आहे. तर सर्वप्रथम आपण पाहू स्टॉक सिलेक्शन काय याच्यामध्ये. आता स्टॉक सिलेक्ट कसे करायचे लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण इंट्राडे असेल किंवा अगदी स्विंग ट्रेड असेल, सर्वप्रथम ही स्ट्रॅटेजी आपण जी वापरणार आहे ती फक्त इंट्राडेला वापरू, बरोबर? आता याच्यामध्ये आपण खूप सारे स्टॉक नाही निवडणार. 3-स्टार नाव काय दिलंय, तर स्टार म्हणजे चांगले. ह्यात प्रत्येक स्टॉक निवडणार तो एक चांगला स्टॉक निवडणार. आता याच्यामध्ये स्टॉक सिलेक्शन करताना आपल्याला लक्ष काय द्यायचं आहे की तो स्टॉक वॉलाटाईल असला पाहिजे, बरोबर? वॉलेटिलिटी असेल तरच आपल्याला तो स्टॉक इंट्राडेसाठी वगैरे उत्तम राहणार आहे, बरोबर? दुसरी गोष्ट, स्टॉक सिलेक्शनमध्ये आपल्याला एकाच सेक्टरचे स्टॉक निवडायचे नाहीत, अजिबात नाही. जसं IT, फार्मा, त्याच्यानंतर बँक सेक्टर असेल, विविध सेक्टर्स आहेत याच्यामधील तुम्ही निवडू शकता, ऑटो सेक्टर वगैरे, बाकीचे कोणते सेक्टर घ्या तुम्ही, बरोबर? आपण 3 स्टॉक निवडणार आहे, ते 3 स्टॉकचे विविध स्टॉक निवडणार आहे. आता ज्यावेळी वॉलेटिलिटीचा विचार येतो त्यावेळी तुम्हाला मी असं सांगेल की हाय बीटा स्टॉक आपण इथे निवडणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बीटा म्हणजे काय, ज्यांना माहिती आहे काहीच हरकत नाही, ज्यांना माहिती नाही
त्यांनी ते कार्ड दिलेले, त्या कार्डवर क्लिक करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. बीटा स्टॉक्स काय असतं हे आधी शिकून घ्या, बरोबर. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि माझ्या स्टुडंट्सला तर नक्कीच माहीत असणार आहे, त्यामुळे याची तुम्हाला डिटेल सांगायची गरज नक्कीच नसणार आहे. आता याच्यामध्ये आपण हाय बीटा स्टॉक निवडणार आहे की ज्यांचा बीटा 1 जास्त असेल आणि 1.5 कमी असेल, म्हणजे जास्त वोलाटाईल पण स्टॉक आपल्याला कामाचे नाहीत, कारण ते आपल्याला रिस्कमध्ये घेऊन जातील, बरोबर. स्टॉक्स कसे निवडणार आपण, वोलाटाईल स्टॉक्स. आता जसं की विविध सेक्टरचे स्टॉक, आता बघितलं आयटी, तर एक एक्झाम्पल देतो, हा कोणता खरेदी विक्री करू नका किंवा त्या स्टॉकमध्ये करायचं ना, तुमचा स्वतःचा सल्ला असेल. आयटी, आता आयटीमध्ये मी विचार केला तर इन्फोसिस मोस्टली रोजची काही ना काही मुवमेंट देतो. बँकिंग सेक्टरमध्ये गेलो, ICICI बँक, ॲक्सिस बँक, SBI, विविध काही ना काहीतरी मुवमेंट असते याच्यामध्ये, वोलाटाईल स्टॉक्स आहे ते, बरोबर. मग याच्यापैकी एखादा निवडील, किंवा जसं टाटा स्टील, बऱ्यापैकी मुवमेंट असते, स्टील सेक्टरचा स्टॉक आहे, कोणतेही निवडा. मग याच्यामध्ये मी एक तुम्हाला उदाहरण देतो की आपण याच्यामध्ये समजा इन्फोसिस, टाटा स्टील आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हे तिन्ही स्टॉकमध्ये बऱ्यापैकी वोलाटिलिटी असते, हे तिन्ही स्टॉक आपण निवडले, बरोबर. हे झालं आपलं स्टॉक सिलेक्शन. याच्यासाठी आपण तिन्ही चांगले स्टॉक निवडले, चांगले वोलाटाईल निवडले आणि लेस रिस्की आहे, तिन्ही स्टॉक चांगले आहेत, रिस्क कमी राहते या स्टॉक्समध्ये, बरोबर. हे झालं स्टॉक सिलेक्शन. आता पुढच्या बाजूला जाऊ आपण. आता याच्यामध्ये स्टॉक अनालिसिस कसं करायचं लक्षात ठेवा. आता कोणताही स्टॉक तुम्हाला माहिती आहे का कसा चालणार आहे, जसं आपण बघतो की खूप सारी माणसं आहेत, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक माणसाचं कॅरेक्टरिस्टिक वेगळं आहे, तसंच प्रत्येक स्टॉकचं आहे. प्रत्येक स्टॉकचं एक व्हायब्रेशन असतं, प्रत्येक स्टॉकची एक वेगळी चाल असते, ती सर्वप्रथम शिकून घ्यायची आपण, बरोबर. याच्यासाठी काय करायचं, तुम्ही जे कोणतेही 3 स्टॉक निवडणार आहेत, बरोबर, जसं आधी एक्झाम्पल दिलं त्याप्रमाणे कोणतेही निवडा, त्या स्टॉकचं पहिल्या 10 एक लिस्ट बनवायची आणि त्या 10 OHLC तयार करा. आता OHLC म्हणजे काय, ओपन हाय लो क्लोज. त्या स्टॉकचा त्या दिवसाचा ओपन हाय लो क्लोज हे तुम्हाला नोटडाऊन करायचे पहिले 10 का, तुमची एक्सेल शीट बनवा किंवा तुमची नोटबुकमध्ये करू शकता, बरोबर, जेणेकरून आपल्याला ते स्टॉक व्यवस्थित अनुभवता येतील. आणि हे तुम्हाला रोजच्या रोज करायचं, ह्या 3 स्टॉकवर पहिले 10 अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की कशा प्रकारे ते स्टॉक्स बिहेव करतायत, नाहीतर मग काय उपयोग होणार नाही, बरोबर. म्हणून हे पहिले 10 काम करा जर तुम्ही नवीन एखादा स्टॉक तुमच्या वॉच लिस्टमध्ये ॲड करत आहात तर, बरोबर. आता हे झालं स्टॉक सिलेक्शन, त्याच्यानंतर ना स्टॉक अनालिसिस आपण 10 करणार आहे. तिसरा पॉईंट येतो याच्यामध्ये की स्टॉक ट्रेडिंग. आता स्टार्ट ट्रेडिंग करणार आहे आपण, बरोबर. ह्या स्टॉकमध्ये आपण ट्रेडिंगला सुरुवात करणार आहे. आता ट्रेडिंग सुरुवात करताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं टेक्निक वापरा. इथे टेक्निक सांगत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, आपल्याला व्हिडिओ 10-12 बनवायचा आहे. आणि ह्या ट्रेडिंगच्या टेक्निकबाबत एक शेवटी अनाउन्समेंट करणार आहे, तीही आवर्जून ऐकायची आहे तुम्हाला, बरोबर. तुमचं जे नॉर्मल ट्रेडिंग टेक्निक आहे ते इथे वापरा, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर. त्याच्यानंतर ना ट्रेड करताना सुरुवातीला अगदी 5-10 करायचे आपल्याला, इथे आपल्याला ॲक्युरेसी वाढवायची, कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, बरोबर. इथे ह्या ट्रेडिंग टेक्निकचा तिसरा पार्ट येतो आपल्याला, बरोबर. लिमिटेड अमाऊंटमधून आपल्याला इथे सुरुवात करायची आहे, 5-10 बरोबर. आता 4 नंबरचा पॉईंट असणार आहे रेकॉर्ड. आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, तुमचं जे काही ट्रेड घेणार आहे तुम्ही, छोटे मोठे कितीही घ्या, याचा रोजच्या रोज आपल्याला एक रेकॉर्ड बनवायचा आहे. आता हे रेकॉर्ड का असं तुम्हाला वाटेल, का तर ह्याच्यामधूनही शिकायला मिळणार आहे आपल्याला. रेकॉर्डमुळे आपल्याला काय समजेल की आज आपण मी ह्या अमुक वाजता सकाळी इतक्या वाजता ट्रेड घेतला, एवढे पैसे इन्व्हेस्ट केले, याच्यामध्ये मी प्रॉफिट आला, लॉस आला, जो काही टार्गेट हिट होईल किंवा स्टॉप लॉस हिट होईल, दोन्हीपैकी कोणती तरी एक गोष्ट होईल, ते रेकॉर्डमध्ये करून ठेवा. याचा फायदा आपल्याला त्या स्टॉकचं व्हायब्रेशन व्यवस्थित समजायला मदत होईल, म्हणजे तो कसा जातो, कोणत्या वेळेला याच्यामध्ये मुवमेंट येतात वगैरे, ह्या गोष्टी याच्यामधून शिकता येतील. तसेच काही चुका होत आहेत त्या पण आपल्या नोटबुकमध्ये नोटडाऊन करून ठेवलेल्या असतील, लक्षात ठेवा. काय केलं आपण याच्यामध्ये, 4 गोष्टी पाहिल्या सुरुवातीला. आता मेन मुद्दा येतो त्याचा पुढचा, 5 नंबरचा, की वॉचलिस्ट सेटअप. काय बघणार आपण याच्यामध्ये, वॉचलिस्ट सेटअप. आता काय लक्षात ठेवा, तुमची जर आत्ता वॉचलिस्ट तुम्ही कोणतीही बघा, नॉर्मली 10-20 स्टॉक तुम्ही ॲड करून ठेवलेले असतील, त्याच्यातील 3-4 स्टॉकवरच तुमचं लक्ष असतं, बाकीचे तुम्ही असंच ॲड करून ठेवलेले असतात. मॅक्सिमम सगळी लोक असंच करतात, मी असंच केलं होतं सुरुवातीला, बरोबर. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, आपण बाकीचे सगळे स्टॉक काढणार आहे. ही वॉचलिस्ट जी बनवणार आहे तुमची, याच्यामध्ये फक्त स्पेसिफिक फोकस ठेवणार आहे. आता फोकस कसा करायचा ते लक्षात ठेवा. जसं मी तुम्हाला प्रत्येक वीकमध्ये निफ्टीचा अनालिसिस करून देत असतो, का तर तुम्हाला मार्केटचा ट्रेंड समजावा. त्यामुळे वॉचलिस्टमध्ये सुरुवातीला टॉपला असेल निफ्टी, बरोबर. त्याच्यानंतर ना बँक निफ्टी, कारण बँक निफ्टी तुम्ही जर एखाद्या बँकेचा स्टॉक ॲड केला असेल तर ते तुम्हाला फायदेशीर राहील, किंवा कोण सेन्सेक्सही ॲड करू शकतं, ज्यांना BSEचाही इंडेक्स वॉच करायचा असेल ते. हे डिफॉल्ट 3 राहतील, निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स. आता हे 3 झाले,
याच्या खाली येऊ आपण. आता आपला स्टॉक, जसं मी सुरुवातीला एक उदाहरण दिलं होतं की इन्फोसिस, मग मी काय करेल, इन्फोसिसचा स्टॉक ॲड करेल बरोबर, स्पॉट आणि त्याच्याखाली फ्युचरही ॲड करून घेईल. लक्षात ठेवा, इन्फोसिसचा स्टॉक आणि त्याच्याखाली फ्युचर, त्याच्यानंतरनं टाटा शिलचा स्टॉक, त्याच्याखाली त्याचा फ्युचर, करंट मंथचा ॲड करायचा आपण बरोबर. त्याच्यानंतरनं खाली आपण 3 नंबरचा जो स्टॉक स्टेट बँक निवडला होता त्याप्रमाणे तो स्टॉक त्याचा फ्युचर, तुम्ही कोणतेही निवडा बरोबर. हे का, ह्याचं उदाहरण देतो, कारण बऱ्याच वेळेला स्टॉकमध्ये जे ट्रेडिंग होतं त्याचबरोबर फ्युचरमध्ये त्याच्यावर हेजिंग केलं जातं किंवा ऑप्शन्समध्ये केलं जातं. अगदीच तुम्ही इक्विटी ट्रेड करत असाल किंवा अगदी फ्युचरमध्ये अशा वेळी ट्रेड करू शकता ह्या टेक्निकचा वापर करून, म्हणून हे दिलं. कारण जेणेकरून तुम्हाला एखादा स्टॉकचा फ्युचर प्रीमियममध्ये ट्रेड करतोय, डिस्काउंटमध्ये ट्रेड करतोय आणि अंडर ऑब्झर्वेशन करायला खूप सोपं जातं, म्हणून ह्या व्यवस्थितपणे फक्त वॉचलिस्टमध्ये लावून ठेवायचे आहेत. उद्या जर तुम्हाला एखाद्या स्टॉकचा ऑप्शन आवडला त्याच, तर तुम्ही पटकन त्याच वॉचलिस्टमध्ये ॲड करणार आहात, बाकी कुठेही जायचं नाही. समजलं, वॉचलिस्ट मोर स्पेसिफिक केली आपण, इथे आपण फक्त इंडेक्स आणि ते स्पेसिफिक स्टॉक्स केले. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे लक्षात ठेवा, हे झालं आपलं वॉचलिस्ट बनवायचं. आता आपण जाऊ 6व्या पार्टमध्ये, रूल्स काय त्याच्यामध्ये फॉलो करायचे लक्षात ठेवा. 3-स्टार ट्रेडिंग टेक्निकमध्ये आपण काय करतोय लक्षात ठेवा. पहिली गोष्ट की जे काही तुम्ही ट्रेड करणार आहात, रूल नंबर 1, ह्या 3 स्टॉकमध्येच करायचे. पहिला 1 महिना तुम्ही ह्या स्टॉकमध्येच ट्रेडिंग करायचं, मग अगदी 5 स्टॉकमध्ये, म्हणजे 5 क्वांटिटी घेऊन करा, 10 क्वांटिटी घेऊन करा, डझंट मॅटर. आपल्याला अगदी मोठा लगेच प्रॉफिटच्या मागे लागायचं नाही, स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत बरोबर. आणि वॉचलिस्टनुसार ते नोट डाऊन करा आणि व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा बरोबर. हे झालं पहिलं टेक्निक. दुसरं टेक्निक ह्या ट्रेडिंग टेक्निकचं असं असेल की सगळी अमाऊंट कोणत्याही एका ट्रेडमध्ये इन्व्हेस्ट करायची नाही आपल्याला बरोबर. आपण फक्त एक लिमिटेड अमाऊंट आपली एका ट्रेडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. हा झाला रूल नंबर 2. रूल नंबर 3 याच्यामध्ये असं आपण फॉलो करायचं आहे की दिवसभरामध्ये जास्तीत जास्त फक्त 3 ट्रेड घ्यायचेत आपल्याला. किती? 3 ट्रेड जास्तीत जास्त. पहिले 2 ट्रेड जर प्रॉफिटमध्ये आले तर सिस्टीम बंद करून शांत बसायचं आहे आपल्याला. पहिले 2 ट्रेड समजा लॉसमध्ये गेले बरोबर, लॉस होऊ शकतो, लॉसमध्ये गेले, तिसरा ट्रेड घेताना पहिल्या 2 ट्रेडपेक्षा कमी अमाऊंट इन्व्हेस्ट करायची. कारण ज्या अर्थी आपले 2 ट्रेड लॉसमध्ये जातात त्या अर्थी आपण जे काही अनालिसिस करताय तुमच्या स्टडीनुसार ते चुकते किंवा ते मार्केटला फॉलो होत नाही. त्यामुळे तिसरा ट्रेड घेताना थोडी कॉशन घ्यायची आहे, जेणेकरून तिसरा ट्रेड बसणार नाही आणि फसणारही नाही बरोबर. तर अशा प्रकारे हे रूल्स फॉलो करायचे तुम्हाला आणि ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे तुम्हाला. लक्षात ठेवा, ही स्ट्रॅटेजी कंटिन्यू 1 महिना वापरा, कारण 3 स्टॉकपैकी कोणत्या ना कोणत्या एका स्टॉकमध्ये आपल्याला मूवमेंट मिळतेच मिळते, माझा स्वतःचा अनुभव आहे बरोबर. याच्यासाठी तर तुम्हाला मी ओला डायरेक्ट स्टॉक निवडायला सांगितलेत. फायदा असा होणार आहे, आपलं मोर स्पेसिफिक, मोर कॉन्सन्ट्रेशन होईल आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आणि आपण सायरा वायरा धावणार नाही. या 3 स्टॉकमध्ये काय दिसत नाही, इंडेक्समध्ये काय दिसत नाही, शांत राहा. याचा अर्थ समजून घ्या आपला आजचा ट्रेडिंगचा दिवस नाही. आणि मी आशा करतो तुम्हाला की 22 दिवसापैकी आपल्याला 18 दिवस तर आरामात चांगले ट्रेड्स या स्ट्रॅटेजीनुसार सापडतात. मी स्वतः वापरत असतो हे टेक्निक बरोबर, तुम्हाला हे सांगितलं, मला वाटलंही तुम्हाला सांगायचं. आता पुढचा पॉईंट येतो, या व्हिडिओला ज्या दिवशी 1 लाख व्ह्यूज पूर्ण होतील, लक्षात ठेवा, या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज पूर्ण होतील त्या दिवशी मी या व्हिडिओचा 5 सेकंड घेऊन येईल की याच्यामध्ये अगदी डीपमध्ये जाऊन आपण थोडं अनालिसिस अजून कसं करायचं हेही शिकवणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची बरोबर. आता मित्रांनो, हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचं जे ट्रेडिंग अकाउंट आहे याच्यामध्येच हे करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट करायची. आता हे का हे सांगतो. आता ही स्ट्रॅटेजी किंवा टेक्निक वापरत असताना आपल्याला जो काय प्रॉफिट होणार आहे, समजू आपण की 10,000 इन्व्हेस्ट केले, 10,000 इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला 2,000 रुपये प्रॉफिट झाला, तर आपण 1,000 रुपये प्रॉफिट याच स्ट्रॅटेजीमध्ये पुढच्या वेळी आपण रिइन्व्हेस्ट करणार आहे, याच्यामध्येच पुन्हा वापरू आणि 1,000 रुपये प्रॉफिट आपण विड्रॉल करून आपल्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटला टाकणार आहे आणि तिकडे तुमचे शेअर्स घेणार आहे. आता तुम्ही जर फक्त एकाच डिमॅटचा यूज करून ट्रेडिंग करताय, इन्व्हेस्टमेंट करताय, तर चुकीचं आहे. तुमची 2 अकाउंट असावं असं माझा रूल आहे आणि मला वाटतं हे खूप फायद्याचं असतं. तर दुसरा अकाउंट जी लिंक खाली दिलेली आहे तिथे जाऊन अँजल ऑफ स्टॉक्स 0 तिन्हीपैकी कोणत्याही लिंकवर जाऊन तुमचं अकाउंट ओपन करा आणि तुमचं एक वेगळं सेव्हिंग किंवा ट्रेडिंगचं अकाउंट सेग्रिगेशन करून सुरुवात करा. आशा करतो ही माहिती आवडली असेल. मित्रांनो, अशा प्रकारे ह्याचा वापर करा आणि मलाही तुमचे रिझल्ट सांगा, कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून किती फायदा होईल तुम्हाला, म्हणजे प्रॉफिट नाही सांगायची गरज, तुम्हाला किती हे सोयीस्कर वाटलं, कशाप्रकारे तुम्ही याचा यूज केला, काय तुम्हाला प्रॉब्लेम्स आले हे तुम्ही सांगू शकता. नक्कीच याची उत्तरं मी तुम्हाला कमेंटमध्ये देईल जे विचारतील त्यांना. तसेच ज्यांना ऑनलाईन शिकायचं आहे, ज्यांना आपलं ॲडव्हान्स टेक्निकल कोर्स करायचा आहे, फ्युचर ऑप्शन असतील, ॲडव्हान्स टेक्निकल्स असतील, सगळ्या शिकायच्यात,
त्यांच्यासाठी आपला ऑनलाईन कोर्स आहे. यांनीही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, त्याच्यावर जाऊन क्लिक करून माहिती घेऊ शकता. आशा करतो मित्रांनो आजची सगळी माहिती आवडली असेल. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. याच्या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल, नवीन विषयावर पाहिजे असेल, तेही कमेंटमध्ये कळवा. तुमच्या आवडीच्या विषयावर मलाही व्हिडिओ बनवायला नक्कीच आवडेल. आशा करतो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कराल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.